बावनकुळे 58 कुळे खाली येऊ दे बघू. आक्षेप खोटा नाही घेतला एवढं नक्की आहे की त्यांच्या महानगरपालिकेमध्ये नवरा बायकोंच्या सर्टिफिकेट्स जाली खोट्या निघाल्या. गेल्या 2 वर्षापूर्वी त्यांना महानगरपालिकेतून खोट्या सर्टिफिकेट म्हणून त्यांना नगरसेवक पद सोडावं लागलं. हे खरं आहे आणि असा आक्षेप महानगरपालिका ज्या ठिकाणी कोर्टात जी केस लढवली गेली त्या कोर्टाने त्यांना हे केलं. म्हणजे असं जर असेल तर प्रत्येकाला 5 वर्ष निवडणूक न लढण्याचं खरा कायद्यामध्ये प्रावधान आहे, त्याचा वापर का होत नाही असं पाहण्यासाठी जर कोर्टात जात गेले तर ते योग्य आहे, जायलाच हवं. काल मोठं शक्तीप्रदर्शन झालं उमेदवारी अर्ज भरताना. ऋतुजा रटके यांच्या उमेदवारी भरताना मोठी गर्दी सुद्धा झालेली होती. महाविकास आघाडीतले अनेक नेते सहभागी झालेले होते. नारायण राणे म्हणतात की एक धड भारावर चिंध्या म्हणून शक्तीप्रदर्शन एवढं महत्वाचं नाही. मी केंद्रीय मंत्री महोदय नारायण राणेंना आता इतकं सिरियस घेऊया नको. कारण वय पद विसरून जेव्हा व्यक्ती बोलते तेव्हा त्याला चाइल्ड बालिश म्हणून सोडून द्यायला पाहिजे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की वरळीतली मशाल समुद्रातल्या पाण्याने विझवणार. बावनकुळे 58 कुळे खाली येऊ दे बघू. आता ते वाक्य मी वापरणार नाही कारण फारच ते म्हणजे त्यांनी वास्तव बरोबर सांगितलंय रवींद्र वायकर साहेबांनी की मशाल आहे म्हणजे देवदेवतांच्या काय जे काय आहे ते लोक म्हणत आहेत की दाल कोणाची तलवार कोणाची. ही मशाल तर शिवसेनेचीच होती. धनुष्यबाण घेतलं गेलं, चिन्ह आयोगाने दिले, त्या आयोगावर तुमचा विश्वास नाही का? म्हणजे तुम्ही नक्की कोण कशाचे नागरिक म्हणून तुम्ही योग्य आहात का? मनसे नेते शालिनी ठाकरे यांनी एक ट्विट केलेलं आहे की शिल्लक सेनेमध्ये माजी महापौर आणि कांदेबाई यांना महाप्रबोधन यात्रेमध्ये बोलावलं जात नाही आणि याची तक्रार त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली पण त्याची दखल घेतली गेली नाही. किती खोटं बोलतात. पक्षश्रेष्ठी आमचे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, कायंदे ताई काय मी काय, आम्ही कुठे तक्रार केली आणि का करावी? प्रत्येकाला कामं पक्ष वाटून देतो. ज्यामध्ये अरविंद सावंत आहे बाकी सगळी लोक आहेत तिथे आमचा जाण्याचा काही प्रश्नच येत नाही. आणि ऑलरेडी मी उद्धवजींना सांगितलं होतं प्रथम तिच्या माध्यमातून आम्ही जाऊ. नवरात्रात आम्हाला खरं सांगितलं होतं पण आम्ही नवरात्र म्हणून गेलो नाही. कदाचित आता दिवाळीनंतर ती जबाबदारी येईल. आणि आमच्या काळजा कधीपासून आपण करायला लागलात? पहिलं स्वतःची काळजी स्वतः घ्या. आमच्या काळजा करू नका. आम्ही कुठेही त्याची वाच्यात केलीच नाही, नाराजाचा काय प्रश्नच येत नाही. खरं म्हणजे अंधारेताई आल्यानंतर इतरांच्या डोळ्यावर काय एवढी अंधारी आली मलाच काही कळत नाही. ताई, भाजपाकडनं आता निवडणुका ज्या आहेत या ठिकाणी खासदारकीच्या असू दे किंवा आमदारकीच्या, शिवसेनेचे ज्या ठिकाणी उमेदवार आहेत तिथे टार्गेट करण्यास सुरुवात झाली. काल नारायण राणे देखील पुन्हा एकदा बोलले की दक्षिण मुंबईचा खासदार हा आता भाजपाचाच असेल कारण भाजपने त्यावेळी मदत केली म्हणून खासदार निवडून आले होते. आणि ते असे म्हणाले की मुंबईत शिवसेनेचा एकही खासदार निवडून येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. काळजी तुम्ही घेत आहे, तुम्ही कसे मस्त बाडग्यांसारखी बांग देत आहे. काँग्रेसमध्ये असताना अशीच बांग देत होता, आता भाजपात आला परत बांग देत आहे. त्यामुळे तुमच्यावर किती विश्वास आहे हे लोकांनी अनेकदा दाखवलं आहे. आणि राहता राहिलं फक्त भाजप, मग ज्या बाळासाहेबांना शिंदेगट मानतंय ते बाळासाहेबांचे फोटो नव्हते का? काय म्हणजे दोन्ही बाजूनी कसं काय ढोल वाजू शकता? एकीकडे म्हणताय बाळासाहेबांचं आणि मोदी साहेबांचं, मग आता फक्त मोदीच. आता भाजपाचा भाजप स्वतःचा अजेंडा वापरणारच, पण त्या अजेंडाबरोबर हे जे गेले आहेत 52 तोंडे 52 कुळेसारखी, ती 52 तोंडे 52 पद्धतीने बोलणारच आहेत आणि त्यांना ती करावंच लागणार आहे, ते करणार आहेत. त्याच्यात काय आम्हाला नवीन आहे? निवडणूक आहे, अनेक लोक उभी राहतात तसे अनेक राहतीलही.
जो जनाधार आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा जो उद्धवजींना लाभलाय तो दिसेलच. त्यामुळे आधीच आग लागली अशी जर बोंब उठवण स्वतःची खुर्ची पक्की करायची जर मनसुबे असतील तर ती खुर्ची तुम्ही तुमची पक्की नक्की करा. पण ज्या मतदारांच्या जीवावर आपण निवडून येतो त्या मतदारांना इतका गृहित धरू नका. आणि म्हणूनच आम्ही सांगतो की कुठली निवडणूक ही रणसंग्राम असतं. निवडणुकीमध्ये विचार लोकांपर्यंत द्यायचे असतात. ज्याचे विचार पटतील तिथे ते लोक जनाधार जातो. अर्थात या जनाधारामध्ये लक्ष्मीचं पण खूप योगदान असतं. आणि लक्ष्मी कशी उदार झाली आहे गेल्या 4 महिन्यात आपण पाहिली आहे. भाजपाची लक्ष्मी ज्याच्या हातात कमळ आहे त्या लक्ष्मीला किती रस्त्यावर आणलंय कसं केलं हे लोकांनी पाहिलंय ऐकतायत बघतायत. त्यामुळे लक्ष्मीचं वाटप झालं. लक्ष्मीला जरी तुम्ही घराघरात नेलात तरी लोक जो काही जनाधार द्यायचा तो वेगळा देतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे. ताई कुठेतरी सरकार आलं सरकारमध्ये असलेल्या शिंदे गटाच्या आमदारांनी चक्क सरकारी कर्मचाऱ्यांना धाराव घेण्यास सुरुवात केली आहे. संतोष बांगर ज्यांनी सुरुवातीला पुरवठा कर्मचाऱ्याला मारहाण करताना आपल्याला पाहायला मिळालं तर आता एका कृषी अधिकाऱ्याला डांबण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला होता. त्यामुळे कुठेतरी सत्ताधारी पक्षातील आमदारांना माज आलाय का अशी टीका काँग्रेस राष्ट्रवादी करतेच शिवसेना नेमकं कसं पाहते. नाही नाही मुळामध्ये हे शिवसेनेत होते आणि असं केलं असतं तर एवढ्या भाजपानी रान उठवण सगळा कायदा कानूनचा किस पडला असता. आता कुठे किस पडतोय. भाषणाच्या वेळेला सांगतात दसऱ्याच्या वेळेला नेट बोला मग आज तुमची लोक काय करतायत. मग आज तुम्ही जो शब्द वापरला मीडिया जो शब्द वापरते माज आलाय का. माज नाही अति माज आलाय. केसरकरांनी एक इशारा दिलेला आहे की कुणी खोके घेतले ते 2 दिवसात पत्रकार परिषद घेऊन जाहीर करू. नाही नाही तुम्हाला आता खोटं बोलायचंच आहे. ज्यांनी बाळासाहेबांचं जिवंतपणी नख नाही पाहिलं जे मुळातच आमच्या पक्षात 14 नंतर आले ते बाळासाहेबांच्या महती सांगतायत याचा अर्थ ते किती निखिलास खोटं बोलतायत. त्यामुळे आता त्यांना खोटं बोलायचंच आहे. कारण कधीही स्वप्नात वाटलं नव्हते ते परत मंत्री महोदय झालेत. त्यामुळे खोटं बोल आणि स्वतःची खुर्ची चटकवून ठेव एवढंच काम आहे. काही उद्धव ठाकरेंना मत देणं म्हणजेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मत देणं असं बावनकुळे म्हणतायत. मग नक्कीच आहे. महाआघाडी आहे. काँग्रेस काय आणि राष्ट्रवादी काय. महाआघाडी आहे. देशात आज काँग्रेसचा प्रचार चालूच आहे. म्हणजे तुम्ही का सगळ्यांना बुडवणार आणि स्वतःच राहणार असं तुमचे मनसुबे आहेत की काय. आणि मुळामध्ये बाकी ठिकाणी तुम्हाला शरद पवार चालतायत मग तो क्रिकेट आहे खेळ आहे तिथे तुमचा हिंदुत्व बुडत नाही. काय किती ढोंग कराल अर्थात करा. शेवटी लोकशाहीनीच ठरतं. जी शाही लागते त्यानीच सगळं ठरतं. आम्ही त्याचीच वाट बघू. कारण आम्ही कुठेही अशा उल्लंघन होईल अशा गोष्टी करणार नाहीत अशा गोष्टी बोलणार नाहीत. कारण आमच्या नेतृत्वाने सांगितलंय की आपण संयमी का राहायचं. कारण यांना महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावायची आहे. महाराष्ट्राची वाटेल त्या माध्यमातून तुकडे करायचे. अनेक जणांनी तुकडे करण्याचे प्रयत्न केले. अनेकांनी नागपूर वेगळं नेण्याचं केलं. मध्ये 4 आणे आणे 2 माने सगळे बाहेर आलेले परत बिळात गेले. त्यामुळे ना मागच्या इतिहासावर बोलण्यात काय अर्थ नाही. जे चाललंय ते महाराष्ट्राचा म्हणजे अगदी MIM हा त्या पक्षाला कोणी कोणाने कोणी जन्म दिला हे सगळ्यांना माहिती आहे. त्या पक्षाने पण स्वतःचा एक मत निषेध व्यक्त केलंय की इतक्या खालच्या तरावर जाऊन कुठल्याच महाराष्ट्रामध्ये कधीच राजकारण झालं नाही. आणि शिवाजी महाराजांच्या वेळेला अणाजी पंत होतेच. त्यामुळे आता अनेक अणाजी पंत झालेले आहेत त्याची प्रत्यय येत आहे. निवडणुकीमधून सगळ्यांना उत्तर मिळेल का. मी असं नाही म्हणणार. मी परत सांगते रणसंग्राम आम्ही जिंकणारच त्याबद्दल काही वाद नाही. कारण रमेश लटके हे शिवसैनिक होते. त्यांची लोकांबरोबर नाळ जुळलेली आहे. आणि ज्या पद्धतीने ऋतुजा लटकेना लटकवण्याचा पंचा माध्यमातून हे सगळे लटकतील एवढं नक्की.